हाय, नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात. आज आम्ही सकाळीच इथे आलो आईकडून. दोन दिवस आम्ही तिकडेच होतो, त्यामुळे आज दोन दिवस मला ब्लॉग करता आलेला नाही आहे, कारण माझी थोडी तब्येत बरी नव्हती. म्हणून आता मी आज आलेली आहे. तब्येत ठीक आहे, व्यवस्थित आहे. तर मुलांना आणि त्यांना खावीशी वाटते चिकन चिल्ली, तर आज मी त्यांना बनवून देते आहे. तर आता बघा तुम्ही मी कशी चिकन चिल्ली बनवते आहे. चिकनचा रस्सा पण केलेला आहे. तर चिकनचा रस्सा हा मी तुम्हाला पहिला पण दाखवलेला आहे, तर मी तो आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देते आणि ते तुम्ही बघा मी कसं बनवलेलं आहे. आता त्यांना स्टार्टर म्हणून खावं असं वाटते, तर मग ते चिकन चिल्ली बनवते आहे. तर आता तुम्ही बघा की मी कसं बनवते आहे. साठी साहित्य घेतलेले आहेत. दोन बारके शिमला मिरची मी कापून घेतलेले आहेत. एक मोठी मिरची आहे, ती मी तुकडे करून बारीक कापून घेतलेली आहे. 5 ते 6 पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. लसूण घेतला 1/2 इंच चिरून बारीक. कांदा उभा कापून घेतलेला आहे, जसं चायनीजमध्ये असो त्या प्रकारे आम्ही कापून घेतलेला आहे. रेड चिली सॉस, सोया सॉस, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर, कॉर्नफ्लॉवर, 1/2 चम्मच मी मैदा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रीन चिली आहे, विनेगर आहे आणि टोमॅटो सॉस आहे आणि तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी आणि आपल्याला जी ग्रेव्ही करायची त्याच्यासाठी. मीठ आणि कलर आणि 1 अंडा त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत. आपण चालू करूया, आता बनवायची सुरुवात करून घेऊया. आता आपण मॅरिनेट करायची सुरुवात करूया. त्यासाठी आपण घेतलाय ब्लॅक पेपर, काली मिरी पावडर, थोडीच घ्यायची काली मिरी पावडर. मी 1/2 चमच फक्त मैदा घेतलेला आहे क्रिस्पी करण्यासाठी. थोडस जास्त भावा तुम्हाला जसं हवे तसं घ्या मैदा. आणि थोडासा आता कॉर्नफ्लॉवर मी 2 चमच घेते. आणि ग्रेव्हीसाठी पण आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, तर मी ते थोड्या वेळाने घेणार आहे. आता आपण हे चांगलं सोया सॉस त्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडस. आता थोडस मीठ घेतलं त्याच्यामध्ये आणि 1 अंडा फोडून त्यामध्ये टाकते कोटिंगसाठी. आणि थोडासा कलर पण त्याच्यामध्ये ऍड करते मी. आता हे मॅरिनेशन आपण अर्ध्यासाठी ठेवून देऊया. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर आपण आता चिकन तळून घेऊया. चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे, आता आपण त्याला तळून घेणार आहोत. चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे, आता आपण त्याला चांगलं तळून आपण चिकन चांगला तळून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत, थोडंच तेल घ्यायचं आहे आणि लसूण. फास्ट गॅसवरच करायचं आहे.
आलं टाकते. चांगलं परतून घेऊया व्यवस्थित. जास्त आपल्याला शिजवून नाही घ्यायचंय कुठलीच गोष्ट. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शिमला मिरची. मिरची ही आपण उभी चिरून घेतली आहे. अडकच्चेच ठेवणार आहोत आपण भाज्या, जास्त शिजवणार नाहीये. सारखं हलवत राहायचंय आपल्याला. आपण सोया सॉस, सोया सॉस आपण पूर्ण घेणार आहोत. त्याच्यामध्ये टाकते मी रेड चिली सॉस. एक चमच मी रेड चिली सॉस घेतलेला आहे. थोडासा नावाला आपल्याला टोमॅटो सॉस घ्यायचा आहे टेस्टसाठी. व्हिनेगर एक चमच आणि ग्रीन चिली सॉस. आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर आपण जे चिकन फ्राय करून घेतलेले आहेत छान पैकी ते टाकते त्याच्यामध्ये. आता आपण ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडस पाणी टाकून कॉर्नफ्लॉवरचं आपण पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकणार आहोत. तुम्हाला ग्रेव्ही जशी हवी तशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. थोडस पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकणार आहोत. हाय गॅसवरच सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. थोडी ग्रेव्हीच ठेवते मी. थोडं आपण आता हे जरासं शिजून घेऊया आणि मग आपली चिकन चिल्ली अशी बघायला गेलात तर रेडीच आहे. तुम्हाला कशी पाहिजे, रस्सेवाली हवी आहे का सुकी करू म्हणजे ग्रेव्ही कमी करू? आता बरोबर आहे की आता अशा प्रकारे आपली चिकनची ग्रेव्ही चिकन चिल्ली रेडी आहे. त्यांना ग्रेव्ही कमी हवी आहे म्हणून थोडस ग्रेव्ही शिजून घेते. आणि आपल्या असं पण बघायला गेलं तर आपली चिकन चिल्ली रेडी झालेली आहे. आपली चिकन चिल्ली रेडी झालेली आहे. आता मी त्यांना आणि स्वयंला खायला देते आहे.
तेच टेस्ट करून सांगतील, कारण मी चिकन तर खात नाही. त्यामुळे ते दोघं सांगतील तुम्हाला की चिकन आपण चिकन चिली जी केली आहे ती कशी झाली आहे ते. चला आता आपण त्यांना देऊया खायला. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुवर्णाभोई रागवे रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून आभार. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर अँड कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चिकन चिली रेडी झालेली आहे तर आता आपण त्यांना आणि स्वयंला खायला देऊया आणि विचारूया कशी झाली आहे चिकन चिली. कारण चिकन तर मी खात नाही आहे, तरी पण असेच नवीन नवीन प्रकार त्यांना चिकन स्वयंला स्वरूपला आणि त्यांना भरपूर आवडतं, त्यामुळे असेच नवीन नवीन प्रकार मी त्यांना करून देत असते. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये चिकन असतो आमच्याकडे. तर मी आता चिकन चिली केलेली आहे, चिकनचा रसही आहे केलेला, पण ते आता जेवताना आहे. आता स्टार्टर म्हणून खात आहे तर काय बघूया आता काय आपल्याला सांगतायत ते की कशी झाली आहे त्यांना चिकन चिली. आता आपण त्यांना विचारून घेऊया कशी झाली आहे. भाजी नाही, चिकन चिली मध्ये भाजी असते. भाजी नाही, भाजी अजिबात खायला मागत नाही ते चिकन. यम्मी. थँक्यू. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत आणत जाईन, कारण आमच्याकडे चिकन हा खूप आवडीचा बर्थडे आहे. आता नवीन नवीन काही ना काहीतरी वेगळं मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन रेसिपी चिकनचीच, कारण आमच्याकडे चिकन जास्त प्रमाणात खातात आणि चिकन आवडीने टेस्ट केली जाते. व्हेजपेक्षा जास्त आमच्याकडे नॉनव्हेज जास्त आवडीने खातात, त्यामुळे तुम्हाला नॉनव्हेज ही रेसिपी नक्की वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला दाखवीन. स्वरूप बाबू कशी झाली बाबू? स्वरूप तू आपले झालं स्टँडिंग लाईन ने स्लिपिंग लाईन लिहिलं तू कधी? कधी लिहिलं तू? हा ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये येईन. चला बाय बाय करा. बाय बाय.